नमस्कार, मी आता शिवसेना भवनाच्या बाहेर आहे आणि शिवसेना भवनाच्या बाहेर आपण पाहू शकतो शिवसैनिकांची प्रचंड गर्दी इथे पाहायला मिळते आणि एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ नेतेपदी शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झालेली आहे. आमदारांची बैठक झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जे आहे मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा अशा प्रकारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांचा आग्रह होता आणि भाजपबरोबर अजूनपर्यंत कुठलीही चर्चा जी आहे ती झाली नसल्याचं जे आमदार बाहेर येतात ते सांगत आहेत. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा जो प्रस्ताव आहे नावाचा प्रस्ताव जो आहे तो मंजुरीस ठेवला होता आणि आत्ता जे आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी शिवसेनेचे नेते बाहेर पडत आहेत आणि नेमकं काय झालं. 3:30 शिवसेनेचे नेते राज्यपालांना भेटायला जाणार आहे. महाराष्ट्रात ज्या प्रकारे अवकाळी पाऊस पडला अवकाळी पाऊस पडल्यामुळे इथे नुकसान झालं आणि त्याचं निवेदन देण्यासाठी जे आहे ते अरे भूम खाली घ्या ना, भूम तोंडावरतीच आहे त्यांच्या. संजय राऊत यांना माध्यमांनी घेतलेलं आहे आणि संजय राऊत यांच्या वक्तव्य ते शिवसेना आणि भाजप यांच्या युती संदर्भात पाहायला मिळत आहे. अनिल परब जे आहेत ते इथे जाताना पाहायला मिळत आहेत. मित्र आदेश बांदेकर जे आहेत ते बैठकीला होते. आदेश काय आताचं फिलिंग आहे आदेश? आदित्य ठाकरे जे आहेत ते काही जे बोलता माध्यमांना प्रतिक्रिया देता निघालेले आहेत. काय म्हणता सर, चाललंय का? ओके. Thank you.
आदित्य ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत आता इथून निघाले आहेत आणि शिवसेनेची बैठक आता संपलेली आहे. हे भास्कर जाधव जे आहेत ते या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत. भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले. भास्करजी काय झालं इतकं? अभिनंदन. बैठकीमध्ये आज विधिमंडळ नेते म्हणून आमदार एकनाथराव शिंदे यांची निवड झाली आणि विधानसभेचे पक्षप्रमुख म्हणून त्या ठिकाणी सुनील आमदार सुनील प्रभू यांची निवड झाली. बैठकीमध्ये फॉर्म्युल्याबाबत काही ध्येय थोडं आणलेलं आहे. सत्तेचं समीकरण सध्या महाराष्ट्र दुष्काळामध्ये आहे, त्यामुळे त्याचीच चिंता करण्याचं काम जास्त चालू आहे. तरी चांगली शिवसेना ही स्वाभिमानी संघटना आहे. सन्मान आणि स्वाभिमान हा शिवसेनेचा जन्माला आलेला आहे. पण पाच वर्ष सन्मान मिळाला नाही अशी तुमचीच भूमिका आहे. शिवसेनेची भूमिका आहे की 5 वर्ष सन्मान नाही मिळाला. यावेळेला तुम्हाला आतापर्यंत जो सन्मान नाही मिळाला तो सन्मान या वेळेला तरी मिळेल अशा प्रकारची आठवण त्यांनी करून दिलेली. भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे आहेत ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि आज ते बैठकीला उपस्थित होते. जे नेते आहेत आता ते बाहेर पडत आहेत सर्व. ओके, देशामध्ये अशा प्रकारच्या कणखर पंतप्रधान की ज्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले असे पंतप्रधान पुन्हा जन्माला याव्यात इंदिरा गांधींसारखे, अशी मी त्या ठिकाणी त्यांना श्रद्धा विधिमंडळ विधिमंडळ नेते गोष्टी करताना बाळासाहेबांनी कधी हात पाय राखला नाही. मित्राची अडचण बघून कधीही मित्राला अधिक अडचणीत आणण्याची संधी कधी बाळासाहेबांनी बघितली नाही. स्वतः अडचणीत राहून मित्राला हात देण्याचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे आणि त्यांचे सुपुत्र उद्धव साहेब ठाकरे आहेत, त्यामुळं काही गोष्टी त्यांच्या मनाला लागणं स्वाभाविक. सत्तास्थापन कधी होणार? याचा मुहूर्त अजून काही काढलेला नाही. युतीचा होणार का? हा अधिकार माझा नाही. एकूणच शिवसेना अजूनही आक्रमक आहे असं दिसत आहे. याचं कारण असं आहे की समजा मुख्यमंत्री पण नाही मिळालं तर जे काही महत्त्वाची खाती आहेत ती मात्र मिळावी यासाठी शिवसेनेचा. आणि आता आज संध्याकाळी राज्यपालांना भेटल्यानंतर आज संध्याकाळी शिवसेनेचे नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्याला भेटणार आहेत. आता मोठी जबाबदारी जी आहे ती एकनाथ शिंदेंवर आहे. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांचं चांगलं जमतं. अनेक प्रकरणांमध्ये एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांनी मार्ग काढलेला आहे, चर्चा केलेल्या आहेत. आणि जो वाद होता शिवसेना आणि भाजपचा जो वाद होता मान सन्मानाचा, त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नेहमीच एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी म्हणजे
विधिमंडळाच्या गटनेतेपदी नियुक्ती झाली असल्याने आता महायुतीचं सरकार नेमकं निश्चितच येणार आहे यात कुठलीही शंका नाही. फक्त जागा वाटप, मुख्यमंत्रीपदाचं वाटप कसं करायचं, उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेने स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं, आणि स्वीकारलं तर ते कुणाच्या गळ्यात त्याची माळ पडेल, या प्रकारची रणनीती जी आता ती बाकी आहे. तीन तारखेला कदाचित शपथविधी म्हणजे सरकारचा शपथविधी जो आहे तो होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, आणि त्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते आता सुरू झाले. खरं तर गेले 7 दिवस म्हणजे निकाल लागल्यापासून 24 तारखेपासून ते आजच्या दिवसापर्यंत सरकार स्थापन झालेलं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात खूप कमी वेळा एवढा जो दिवस आहे, एवढे जे दिवस आहेत ते सरकार स्थापनेसाठी लागलेले आहेत. खरं तर महायुतीचं सरकार येणार, महायुतीने आघाडी महायुतीने निवडणूक जी आहे ती एकत्रपणे लढवली होती, तरीसुद्धा सरकार स्थापनेमध्ये मात्र आता त्यांना उशीर लागतो आहे. आणि एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे, अशा परिस्थितीत सरकारकडून जो दिलासा मिळायला पाहिजे तो मात्र मिळत नाही आहे. वारंवार शिवसेनेचे जे आमदार आहेत किंवा शिवसेना जो पक्ष आहे तो शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो किंवा शेतकऱ्यांसाठी आम्ही कुठलीही स्टेप उचलू शकतो, सरकारच्या विरोधात जाऊ शकतो अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती. पण आत्ता 6 दिवस मात्र या सरकारला शेतकऱ्यांसाठी कोणताही निधी देण्यासाठी वेळ नाही आहे, सरकार बनवण्यासाठी वेळ नाही आहे, चर्चा करण्यासाठी वेळ नाही आहे, हे दिसतं आहे.